सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. सी के मराठी
हे कोयना धरणामध्ये शिल्लक राहते आरक्षित करून वीर निर्मितीचं धरून बाष्पीभवन सगळं धरून हे पाणी अजून 5.26 पीएमसी पाणी आजही तिथं शिल्लक राहते कागदाप्रमाणे अजून सोडायचं किती आभाग वेगळा पण नियमाप्रमाणे आता आपला 2100 डिस्चार्ज आहे असं रोज सोडलं तरी सुद्धा 16.3 पीएमसी पाणी आरक्षित सोडून बाष्पीभवनाचं सोडून राहिलेलं शिल्लक सोडून 26.79 पीएमसी पाणी धरणात शिल्लक राहतं असं असताना यापेक्षा शिल्लक राहणारं पाणी आणि रोजचा डिस्चार्ज याप्रमाणे काढला तर एप्रिल 8 पर्यंत रोज 2200 क्युसेक्सनं डिस्चार्ज पाणी सोडलं तरी सुद्धा एप्रिल 31 तारीख येणार आहे त्याची तर अशा परिस्थितीमध्ये 2100-2200 डिस्चार्ज ठेवून पाणी सगळं पंपानं उचललं जात नाही कमी जास्त प्रमाणामध्ये खाली कुणात जाऊ नये आपल्या हक्काचं पाणी हे आपल्या लोकांना मिळावं यासाठी त्याचं नियोजन करून त्यांनी तो एक तक्ता पाठवलेला आहे तोही तुम्हाला मी देतो आता तो काढायला तक्ता तो एक पाणी नियोजन केलेलं काका तुम्ही म्हणता की खाजगी बोललेल्या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात मात्र अनेक बहुत जर का ती गोष्ट ते ऍक्सेप्ट करत नसेल तर त्या दिवशी काय बोलणार आहे तुम्ही काय जाहीर करत नाही बोललं असं झालं खाजगीमध्ये काही गोष्टी असलेल्या ओपन थ्रोने काही कमरेखाली वाद करत नाही राजकारणामध्ये आपण पत्ते पाळले पाहिजे त्याच्यावरचे काय कॉमेंट्स होते मी सांगणं बरोबर नाही ते एखाद्याला डॅमेज केलं तर काम त्यांना उलट त्यांनी मुख्यमंत्र्यांना दोघांच्या पुरतं सीमित करून ते मुख्यमंत्र्यांना अडचणीचा होत आहे प्रश्न हा होता विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर ते होतं मी स्वतः सांगितलं की आम्हाला कशासाठी तुम्ही हे करायला होतं ठरलेलं आहे शंभराजे काय म्हणताय व्हिडिओमध्ये मला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले 5-7 दिवस फोन येतो काय फोन करायची आवश्यकता आहे एकदा वाटप झाले ते जर तुम्ही काय तो अधिकार सुद्धा नाही त्यांचा काही संबंधच नाही ना त्यामध्ये ना सांगली जाऊ ना तिथल्या दोन सी आणि सी आम्हालाही कळतंय की मंत्र्यांच्यावर आपण कारण तुम्ही जे आलेला मी कुरबुडी करायला लागलाय जिल्ह्याला मिटिंग करायला लागलाय एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अस्मानी संकट आमच्यावर आहे तर आम्ही कधी ही मंडळं आली आणि पत्र दिली त्यांच्यावर ऍक्शन सुरू झाल्या देवेंद्र मोदी सांगितलं की सर्कल घालतोय सर्कल करायला येतात आम्ही कधी प्रेस घेऊन सांगितलं कर्तव्य आमचं लोकांनी आम्हाला केलंय आम्ही कधी प्रेस घेतल्या या सगळ्या प्रकरणामध्ये अशा प्रसंगाला राजकारण करता का म्हणते हा जिल्हा आपला दर्जेदार जिल्हा दर्जाने राजकारण केलं जातं आम्ही कधी सांगायला लोक आमच्या पत्रावर आलं आमचं कर्तव्य आहे ते ना पालकमंत्री ना मी ना कुठले दुसरे आमचे आमदार हे कर्तव्याच्या भावनेत आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि तुम्ही मात्र केवीरवाणा राजकारणाचा प्रयत्न चालवलाय म्हणून हा आक्षेप घेतलेला आम्हालाही भान आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजित पवारांचा गट एकत्र येऊन आपण राजकारण इथं सरकार बनवलेलं आहे पण तुम्ही अशा विधी धरण्याच्या भूमिका खपवून घेतल्या जाणार नाही एक साधा विषय तुम्ही समजून घ्या आपल्याला महिन्याच्या महिन्याला पत्ते केलेले आहे महिन्याच्या महिन्याला पत्ते केलेले आहे त्याप्रमाणे पाणी सोडायचं आहे आणि एवढं सगळं करून अजून शिल्लक राहणार आहे पाणी आणि वीज निर्मितीतलं पाणी घेता येईल ते बोललेलं आहे आज बसलं 28.29 पीएमसी पाणी संपण्यासाठी 5 महिने कॅल्क्युलेशन काढले 5 महिने आज बसलं आणि एवढं करून पुन्हा 5.1 पीएमसी पाणी शिल्लक राहतं आपल्यातलं सिंचनामध्ये
आरक्षित पाणी सोडून पिण्याच्या पाण्याचं आरक्षण आरक्षित आहे ते सोडून हे सगळ्यात द्या. पुढे त्यांनी काही प्रश्न निर्माण केलेले आहेत. परवा त्यांनी एक बैठक लागली. राजकारण किती विकृत पद्धतीनं केलं जायला लागलंय याच्याबद्दल आमचे आक्षेप आहे. त्यांनी अनिल भाऊंना ऑनलाईन घेतलं, बोलत होते आमच्या सचिवांशी बोलत होते आणि शंभू राजांनी व्हिडिओ मार्फत त्यांनी व्हिडिओ पाठवलाय की आमचं हे बोलणं झालंय आणि वीज निर्मितीचं पाणी सुद्धा मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोललोय ते इकडे वळवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांशी बोलतील असं त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आम्ही त्या जिल्ह्यामध्ये आपण सगळीच राजकारण समाजकारण करतोय अशा वेळेला इतकं मोठं आसमानी संकट आपल्या जिल्ह्यावर आला असताना अशा वेळेला जनतेच्या नरड्याला नख लावून तुम्ही राजकारण करण्याच्या भूमिका दिसून येत आहे म्हणून हा आमचा आक्षेप आहे, म्हणून त्याविरुद्ध आमचा हा आवाज आहे. कारण आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या नरड्याला नख लागता कामा नये. ते स्वतः म्हणत आहे आदल्या दिवशी की अनिल बाबा 7 दिवस मागे लागले. नियम सांगतोय त्या दोन्ही एससी घडवतात इम्प्लिमेंटेशन एजन्सी पाटबंधारी आहे आणि 2 टीएमसी सोडायचे आदेश दिलेत म्हणतात आणि रोजचं नाव घेतात. मग तुम्ही या जनतेला 8-9 दिवस ताकारी माझ्या जिल्ह्यातली योजना चालू होती ती योजना 5 दिवस 6 दिवस पुन्हा बंद पडली त्याला जबाबदार कोण आहे? म्हणून हा आमचा आक्षेप आहे की अशा वेळेला आसमानी संकट आलंय अशा वेळेला तुम्ही राजकारण करू नका. यामध्ये काही पेपर्स तुम्हाला मी मुद्दाम आज दाखवतोय मला सहानुभूती घ्यायची नाही पण 3 तारखेला आम्ही देवेंद्र फडणवीसांना भेटलो त्यावेळेला आम्ही पत्र दिली त्याच्यावर त्यांनी लिहिलं तशा पद्धतीचे आदेश देण्याच्या दृष्टिकोनातून सूचना दिल्या. पालकमंत्री महोदयांनी मी 3 तारखेला भेटलेलं आहे त्यामध्ये पत्रामध्ये म्हणलेलं आहे की यंदा जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा खूप पाऊस कमी झालेला आहे, अतिशय मोठं दुष्काळाचं सावण आपल्या जिल्ह्यावर आहे, आपल्या तालुक्यातील त्याच्यामध्ये आलेलं नाही, जर महत्वाचा तालुका आलेला नाही, आटपाडे आलेलं नाही, कवठे बंकाळा आलेला नाही, या तालुक्यांचे समावेश करावे. आणि वीज निर्मितीतलं आम्ही 12 टीएमसी पाणी मागितलेलं आहे त्यामध्ये 12 मागितलं पण आम्हाला 5-7 मिळालं तरी सुद्धा पुरेसा आहे, वीज विकत घेता येईल हे सगळं पत्र घेऊन ते आदेश झाले. आणि तुम्ही मात्र एका माणसाला 10-12 दिवस थांबवून फोटो श्रेय घेण्याचं आणि मुख्यमंत्र्यांना दोघांच्या पुरतं सीमित करायचं कारण हा जो काही चाललेला प्रयोग आहे ना त्याच्यावर आमचा आक्षेप आहे, त्याच्या विरुद्ध आमचा आवाज आहे. आणि मी तुम्ही काही मला पत्रकारांनी विचारलं की एवढं होऊन सुद्धा तुम्ही याच्यावर काय करणार, तुम्ही राजीनामा देणार का? कारण मी सांगितलं होय, कारण तुमची माझी हिंमत आहे. राजीनामा देण्यासाठी आणि खोटी सहानुभूती घेण्यासाठी मी प्रेस इथे नव्हती. आपल्या जिल्ह्यावर होणार अन्याय आणि आपल्या जिल्ह्याला मानसिक गुलामगिरी ठेवण्याच्या भूमिका सुरू झालेल्या आहेत त्याच्याविरुद्ध जर तो आवाज होता. काल माझ्या आमच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी मला काही त्यांनी आक्षेप घेतले त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की संजय काकांना पाणी सोडल्यानंतर हे का सुचलं. मी स्वतः त्यांना फोन केला होता. या जिल्ह्याची ज्या वेळेला कालवा सल्लागार समितीची मीटिंग सुरू झाली त्यावेळी माझे स्टेटमेंट आहे की जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वाद नको आहेत, यानं कुणाचंही भलं होणार नाही. ना सोलापूरचा सांगलीशी वाद नको, ना सांगलीचा साताऱ्याशी नको, ना साताऱ्याचा सांगलीशी नको, तेवढं भान आम्हाला आहे. म्हणून आम्ही त्या मीटिंगमध्ये सगळी मीटिंग टॅक्टफुली नेऊ आणि त्यावेळेला कुणाच्याही बाबतीमध्ये बदनामीकारक केलेल्या चुकीवर पांघरून घालण्याचंच काम केलं होतं. पण एवढं करून सुद्धा तुमची आलेल आम्ही आणि तुम्ही मिठी धरण्याच्या भूमिका आणि किमी जाणार राजकारणाचा प्रयत्न दिसला म्हणून हा आक्षेप आम्ही आज निर्माण केलेला आहे, याच्या बाबतीतला हा आमचा आवाज आहे. त्यांनी दुसरा प्रश्न केलेला आहे की आमच्या परममित्रांनी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये दान हा शब्द वापरला, संविधान पद आहे. मला वाटतं देसाईंनी मला वाटतं ह्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला एका पत्रकार मित्रांनी की अनिल भाऊंनी आदल्या दिवशी सांगितली आम्हाला माहिती
की मी मुख्यमंत्र्यांशी बोललोय आणि मुख्यमंत्र्यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिले. आदेशाची आवश्यकता काय? म्हणून मी सांगितलं आमच्या हक्काचं पाणी आहे, तुम्हाला 8-8 दिवस मागं लागायचं आणि आमची भीक मागितल्यासारखी अवस्था करायची, याच्यासाठी तो आक्षेप होता. मला राजकारण कळतं, पाण्यासाठी संघर्ष करत आलोय, दुष्काळाशी संघर्ष करत आलोय, सामना करत आलोय, माझं जीवन त्यावर उभं राहिलेलं आहे. त्या लोकांसाठी मी शब्द वापरला की कुठल्याही टोकाला जाण्याची माझी भूमिका राहील, लोकांच्या बरोबर राहणारा मी कार्यकर्ता आहे. आणि त्याच्याबरोबर दुसराही वाक्य वापरलं, माझे कुठले 2 नंबर धंदे नाही, त्यामुळे मी लोकांच्या बरोबर राहणारा कार्यकर्ता. त्यांनी सांगितलं की संजय काकांचा मला फोन आला होता. हो, मी फोन केला होता अनिल भाऊंना, मी नाकारत नाही, पण फोन चिडून केला की मी देवेंद्रभाऊंशी बोललोय, काय चाललंय हे भाऊ? खाजगी बोललेल्या गोष्टी ओपन करायच्या नसतात, पण तुम्ही मला काही कॉमेंट्स केले की मी आज बोलत नाही, पण फोन केलं हे जाहीरपणाने मी मान्य करतो. मी फोन अशासाठी केला की गेले 7-8 दिवस झालं आपली ताकारीची योजना सुरू आहे, त्या ताकारीची योजना बंद पडलेली आहे पंप, हे काय चाललंय भाऊ? मी उपमुख्यमंत्र्यांशी बोललोय, मुख्यमंत्री राजस्थानला आहे, त्यांच्या वरिष्ठांशी मी फोन लावण्याचा प्रयत्न केला, हे बरोबर नाही, पण सकाळीसाठीच फोन केला होता, पण मुख्यमंत्री राजस्थानच्या प्रचारात होते. मी भाऊंना फोन केला, तुम्ही हे बोललं पाहिजे, हे बरोबर नाही, हे सांगायसाठी आम्ही भाऊंना फोन केला. मला राजकारणामध्ये डोकटंकी करायची गरज नाही, मी लोकांच्या बरोबर राहणारा कार्यकर्ता आहे, माझं जीवन स्वच्छ जीवन आहे. त्यामुळं कुठल्या तरी शब्दाचा अर्थ घेऊन किविलवाना राजकारणातला प्रयोग करून बसू नका. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. तुम्ही काय राजकारण करायला लागलाय, कोण व्हिडिओ फिरवतंय, कोण काय करतंय, ह्या सगळ्या सोशल मीडियातल्या गोष्टी काढायला लावू नका. हा जिल्हा मानसिक गुलामगिरीमध्ये राहणारा नाही, क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यातल्या जनतेबरोबर अस्मिता ठेचत असेल कोण, तर आम्ही जिल्ह्यातल्या जनतेबरोबर राहणारी माणसं आहे. मला कुठल्याही राजकारणाची तमा नाही, परवा नाही. पाण्याचा तुम्ही राजकारण करायला लागला आणि पुन्हा एखादी गोष्ट जेव्हा आम्ही आवाज म्हणून उठवतो, कारण तुमच्या भूमिका अशा येत असतील तर तेही सहन केलं जाणार नाही. मला कळतंय राजकीय सामाजिक जीवनामध्ये आम्ही काम करतोय, म्हणून त्या मीटिंगमध्ये आम्ही कुणाचेही आक्षेप घेतले नाही. त्यांना समजावून सांगितलं, सह ह्या सगळ्या अध्यक्ष असतात, हा प्रश्न एकदा बोलून बघूया, म्हणून आम्ही त्या मीटिंगमध्ये कुठले आक्षेप न घेता. नाही तर त्याच वेळी तर 2 वेळा घटना घडल्या होत्या, पुन्हा तुम्ही 2 वेळा घटना कुठे शाला होत नाही, त्यामुळं हा अरेरावीचा भाग खपून घेतला जाणार नाही असं मी सांगितलं. आणि आता तिसरा प्रश्न असा आहे की मी दान हा शब्द वापरला, मला प्रश्न विचारला, पण मी सांगितलं आमच्या हक्काचं पाणी आहे. आणि तुम्ही जर असा किबीर मला राजकारण करण्याचा प्रयत्न करत असाल की मी पाणी मागतोय काय, तुम्हाला पाण्याबरोबर चिठ्ठ्या पाठवू का तुमच्या? आणि रोहिणी पाणी मागितले, शंभुराज देसाईंनी सोडले का, पाण्यावर लावून येऊन आणायचं आहे तुम्हाला, काय प्रयोग आहे हा ह्या जिल्ह्यामध्ये? म्हणून तो आक्षेप घेतला की आमचं कोण दान देत नाही आम्हाला. मुख्यमंत्री काय आहेत मला माहिती आहे, त्यांचा अवमान करण्याची अजिबात आमची इच्छा नाही, करणारही नाही. त्यांनी जेवढ्या वेळा मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं असेल तेवढ्या मी विस्तारित पैशांसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं, कारण ती केलेलं योगदान आहे. मी वेळा एका पक्षामध्ये आम्ही सगळे एकत्र ग्रुप चालवत असताना पण तुमच्या काय पद्धती चाललेली आहे? सगळ्यांना नालायक ठरवून जनतेला मिटिंग करून मी त्याचा मालक आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होत असेल तर तो खपून घेतला जाणार नाही. काय की तुम्ही शंभुराज देसाईंच्या बाबतीमध्ये या चुकीच्या घटना जिल्ह्यावर अन्याय करायला लागलेल्या आहेत, तुम्ही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या अस्मितेबरोबर आहात का तुम्हाला तुमच्या पक्षातल्या मंत्र्यांच्या बरोबर राहायचं आहे? हा माझा प्रश्न अनिल भाऊंना आहे. काल शंभुराजांनी त्यामध्ये वक्तव्य करताना असं म्हणलं की आम्ही राज्याचे मंत्री आहोत, प्रश्न कोयना धरणातला, साताराला 3 PMC आणि 32 TMC पाणी आपल्या जिल्ह्यातलं आहे. त्याच्यामध्ये असलेल्या साठ्यापैकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मी स्पष्टपणानं सांगितल्या, माझ्याकडे सगळी कागद आहे. तुम्ही म्हणत असाल तर व्हॉट्सअपवरही पाठवतो, पुरावेसहित लावा. पण प्रश्न असा आहे की राजकारण करताना समाजकारण करताना भाग घेऊ नका, कुठल्या वेळेला राजकारण करायचं. आम्ही पत्र दिली, कधी तुमच्या पुढे येऊन दाखवली ही वेळ आहे
श्रीमान देण्याची संकटाची जिल्ह्यावर प्रचंड मोठ आहे. आम्ही कधी तुम्हाला सांगायला आलो की आम्ही हे केलेलं आहे आमच्यामुळे घडलंय, पण आम्ही केलं असताना सांगायला येत नाही आणि तुम्ही मात्र न करता हे बाकी सगळे कुणी काही केलेले आम्ही करतोय. आमची शिवसेना फक्त करते. एक आमदारांचं नाव घेऊन तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ फिरवता, हे काय तुमचा केबिनेटला कसला प्रयत्न आहे? त्या जिल्ह्याच्या दुष्काळी स्थितीवर मात करणाऱ्या आपल्या योजना चालू करण्यासाठी कुणाची तरी अरेरावी होती, कुरगड्या होत आहे. या जिल्ह्याला मानसिक गुलामगिरीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न होतोय म्हणून थोडी आक्रमक भूमिका घेऊन मी हा विषय मांडण्यासाठी परवा दिवशी पत्रकार बैठक घेतली. त्यावेळी आपल्यातल्या काही लोकांनी, पत्रकार मित्रांनी मला असं विचारलं की एवढं करून मी त्यावेळी सांगितलं होतं की या बाबतीमध्ये मी तक्रार करणार आहे, पालकमंत्र्यांचा तो अधिकार नाही. दोन एसईबी ठरवलेल्या या बाबी आजपर्यंतच्या परंपरेनुसार त्यांच्या नियमानुसार राज्य सरकारच्या दोन एसईबीचं नियोजन करताय, पण दोन एसईबी ठरवलेले कागद आजही माझ्याकडे आहे की त्यामध्ये किती टीएमसी पाणी याच्या बाबतीमध्ये दोन मिनिटं मी विश्लेषण करतोय. त्यामध्ये असं आहे की आजचा पाणी पुरवठा, मी कालपर्यंत संध्याकाळचा आकडा, आजचा पाणी पुरवठा घेतलेला आहे 84.93 टीएमसी पाणी. कोयनेमध्ये आहे, त्यामधला मृत साठा 5.13 टीएमसी मृत साठा आहे, तो सोडता येत नाही, डेट वाढवतो राहतो त्याला. आजचा उपयुक्त पाणी साठा 79.80 टीएमसी. धरणामध्ये आपणाला सोडणारा उपयुक्त पाणी साठा त्यामध्ये 79.80 टीएमसी आहे. कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या नुसार 35 टीएमसी पाणी वीज निर्मितीला, 35 टीएमसी पाणी हे आपणाला या सगळ्या उपयुक्त पिण्यासाठी, शेतीसाठी, सिंचनासाठी आपणाला आपण त्या गोष्टीकडे 35 टीएमसी पाणी वाटप झालेलं आहे. त्यामध्ये बाष्पीभवन होणारं 1.71 टीएमसी पाणी हे बाष्पीभवन होऊन जाणार आहे, ज्याला आपण म्हणतो युवाप्रेशर होणारं पाणी. आणि बाकीचं राहिलेलं पाणी आपण 2 टीएमसी पाणी 15 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत वापरलंय, त्यावेळी सुद्धा या ठिकाणी गणपती सारखे आपले धार्मिक उत्सव असताना नदीमध्ये 1.5 फूट सुद्धा पाणी नव्हतं, मूर्ती विसर्जन करण्यासाठी सुद्धा आपल्याला अडचणी झाल्या होत्या. त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी, आपल्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी, खासदार आमदारांनी त्यांना फोन केले होते, त्यावेळी सुद्धा पाणी सोडण्यासाठी हीच चाल त्यांची दिसून आली होती. त्याच्यानंतर 15 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर पाणी सोडताना देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हे पाणी सोडण्या संबंधामध्ये त्यांनी स्वतः, ते मध्य प्रदेशमध्ये होते, त्यांनी त्या ठिकाणी कॉन्फरन्सवर घेऊन दीपक कपूर नावाचे सेक्रेटरी होते, त्या सेक्रेटरींना तसे आदेश दिले. सेक्रेटरींचा फोन आला, ईडीनी खाली दोन्ही एसटीना सांगून हे पाणी त्यावेळी सोडलं गेलं होतं. त्याच्यानंतर दोन्ही एसईची बैठक झाली, त्यांनी हे सगळं पाणी आणि त्याचं नियोजन मागे सांगितलं, तसा पत्रव्यवहार झाला. त्या पत्रव्यवहारामध्ये सगळ्या गोष्टी कालवा सल्लागार समितीला मान्यता घेऊन त्यांच्याकडे पाठवल्या. त्यामध्ये
हे पाणी सोडण्याचं नियोजन आजपर्यंत सरकारच्या नियमानुसार दोन एससी आणि त्यावर चिप इंजिनियर हे थोडं नियंत्रण ठेवतात अशी आजपर्यंतची पद्धत आहे आणि तसा नियम आहे. पण एवढे दोन दोनदा तीन तीनदा घटना घडून सुद्धा ही आरेराली या जिल्ह्याला मानसिक गुलामगिरी ठेवण्याची पद्धत किंवा दुष्काळासारखं इतकं महाभयंकर संकट आमच्यावर आला असताना जिल्ह्यावर अशा वेळेला सगळ्यांना विटीत धरून राजकारण करण्याचा किविरवाना प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसून येतोय. त्याचा काही तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. म्हणून त्यावेळेला मी आक्रमक भूमिका निश्चितपणाने घेतली आणि उद्याच्या काळामध्ये सुद्धा ती राहणार जरी कुरबुडी करण्याच्या भूमिका अशा पद्धतीने झाल्या तर. तो व्हिडिओ जरा दाखवा. तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो सगळ्यांना. परत पहिल्या तिथे तो करला आमच्या नेत्यांना आम्ही सांगून याच्यामधला त्यांचा आणि कुठल्याच पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप राहता कामा नये. दोन दिवसात काही बोलणं नाही काय करणं ते चुकी नाही त्यावर आवाज नाही असा विषय जेवढे जाऊन तेवढे आपण सांगू ना. वाढल्यानंतर असं आहे वाढवायचं कुणी हे ठरवलं पाहिजे ना. त्याच्यामध्ये आपण किती जनतेवर एवढा मोठा अन्याय व्हायला लागला आणि आवाज उठवायला जर आमच्या त्या राजकारणाला चिंता केलं तर काय अंतर आहे. पण एवढी प्रतिकूल परिस्थिती आहे. सांगली जिल्हा सगळ्यात कमी पाऊस आहे आणि अशा वेळेला राजकारण करत बसायचं.